अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौक येथे महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, माजी अभियंता जे के चव्हाण, माजी नगरसेवक बाबूराव हिवराळे, माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघर्षयात्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या 74व्या जयंतीनिमित्त मी भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या वतीनं, समस्त तालुक्यावासियांच्या वतीनं मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। खरंतर हा संघर्ष योद्धा ज्यांनी तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला अशा या नेत्याला पुनश्चेकदा मी पक्षाच्या वतीनं विनम्र अभिवादन। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।